एक थोर लोकहित दक्ष राजा म्हणून ज्यांनी आपली कीर्ती संपूर्ण जगामध्ये मिळवली अशा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया. सयाजीराव यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कळवण या खेड्यात झाला. कुटुंबात घरी गरिबी होती. वडिलांचे नाव काशीनाथ. सयाजीरावचे मूळ नाव गोपाळ असे होते. 12 वर्षांपर्यंत त्यांनी काही शिक्षण घेतले नाही. या कुटुंबाचा बडोद्याचा गायकवाड राजघराण्याशी नातेसंबंध होता. खंडेराव गायकवाड हे निपुत्रिक होते. ते मृत्यू पावल्यावर बडोद्याच्या राणीसाहेब जमनाबाई यांनी 27 मे 1875 रोजी गोपाळरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव सयाजीराव असे ठेवले. सयाजीराव शाळा शिकले नव्हते, तरी देखील मुळतास ते बुद्धिमान होते. जमनाबाई, दिवान सर टी माधवराव व इलियटन यांनी 12 वर्षे सयाजीराव यांना शिक्षण दिले. सयाजीराव यांनी ते अत्यंत एकाग्रतेने ग्रहण केले. तसेच त्यांना राजशिष्टाचारामधील बारकावे समजावून सांगितले. राजाने प्रजेचे हित कसे साधवायचे असते याची जाणीव करून दिली. तसेच राज्यकारभार सुरळीतपणे कसा करावा याची पद्धतशीर माहिती दिली. सयाजीराव यांच्याकडून व्यायाम करून घेतला. शारीरिक बल वाढले तरच इतर सर्व गोष्टी करता येतात हे शिकवले. दांडपट्ट्या फिरवण्याचे शिक्षण दिले. रोजच ते पोहण्याचा व्यायाम करत होते. ढाल तलवारीचे शिक्षण राजाच्या संरक्षणासाठी दिले. घोड्यावर बसून ते रपेट करत असत. अशा प्रकारे त्यांची शारीरिक व मानसिक वाढ करण्यात आली. सयाजीरावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न करण्यात आले. त्यांचा विवाह चिमणाबाईंशी झाला. वयाच्या 18 वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याचा कारभार हाती आल्यानंतर त्यांनी प्रजेचे कल्याण करण्यास सुरुवात केली. राज्याच्या प्रगतीसाठी उत्तमोत्तम मंडळी आपल्या हाताशी घेतली. अधिकाऱ्यांसाठी काही नियम केले व त्यांना प्रजेच्या कल्याणाची जाणीव करून दिली. योग्य प्रकारे कामाची विभागणी करून देशाचा दौरा केला व युरोपचाही दौरा केला. तेथील अनेक गोष्टींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. आपल्या देशात आल्यावर नवीन सुधारणा करू लागले. राज्यात दिवाणी व फौजदारी खटले योग्य प्रकारे सुरू केले. अनेक खेडेगावांचा विकास होण्यासाठी योजना निर्माण केल्या. प्रजेच्या आरोग्याकडे लक्ष दिले. अन्न वस्त्र व निवारा यांच्या सोयी प्रजेला करून दिल्या. प्रजा सुखी तरच राजा सुखी हे त्यांच्या राज्यकारभाराचे धोरण होते. ब्रिटिश सरकार सयाजीरावांना त्रास देत होते, त्यामुळे सयाजीरावांना त्यांच्याशी टक्कर द्यावी लागत होती. काही क्रांतिकारक सयाजीरावांच्या संस्थांमध्ये काम करत होते. इंग्रजांची त्यांच्यावर करडी नजर होती. पण सयाजीराव कधीही डगमगले नाहीत. मुलामुलींच्या शिक्षणाकडे सयाजीरावांचे विशेष लक्ष होते. गरीब बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती देण्यास प्रारंभ केला. प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचे केले. अनेक गावात ग्रंथालये काढली. उत्तमोत्त ग्रंथांच्या प्रकाशनासाठी प्रकाशन संस्था काढल्या. स्त्रियांच्या संरक्षणासाठी अनेक सुधारणा केल्या. कन्या विक्रयबंदी केली. स्त्रियांना वारसा हक्क मिळवून दिला. बुरखाबंदी केली. बालविवाहास बंदी केली. अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना शिक्षण देऊन पौराहित्याचा अधिकार दिला. कलावंतांना राजाश्रय मिळवून दिला. जगातील अनेक महापुरुषांशी त्यांचा संबंध होता. अशा या थोर लोकहितदक्षवादी राजाचे निधन मुंबई येथे 6 फेब्रुवारी 1939 रोजी झाले.